मित्रांनो, आता आपण रिफ्रॅक्शन मुळे आणखीन काही फेनोमेना जे घडून येतात त्यातले ट्विंकलिंग ऑफ स्टार हा फेनोमेना शिकणार आहोत। ट्विंकलिंग म्हणजे लुकलुकणं, आकाशात तारे लुकलुकतात। आपण लहानपणी शिकलेलो होतो तारे लुकलुकतात, ग्रह लुकलुकत नाहीत। तारे का लुकलुकतात त्याच कारण आपण बघणार आहोत। आपण पृथ्वीवर आहोत आणि पृथ्वीवरून जसं आपण वरती वरती जाऊ तस तस काय होत, हवा विरळ होत जाते, एअरची डेन्सिटी कमी कमी होत जाते, एअर बिकम्स रेअरर आणि एक पर्टिक्युलर एका पॉइंट नंतर व्हॅक्युमच असत। आता तिथून स्टार त्याच्या लाखो किलोमीटर्स पुढे आहे। त्या स्टार्स पासून येणारे जे लाईट रेज आहेत ते जसजसे अर्थच्या ॲटमॉस्फिअरमध्ये येतात तस तसं ॲटमॉस्फिअरच्या वेगवेगळ्या लेअर्सच्या डेन्सिटीमुळं ते बेंड होतात। आता बेंड कसे होतील तर बघा, हा रेअरर मीडियम आहे, त्याच्यानंतर हा लेअर थोडा डेन्सर, या दोघांमध्ये हा रेअरर होईल, हा डेन्सर होईल, या दोघांमध्ये हा रेअरर हा डेन्सर, करेक्ट। जेव्हा रेअरर मीडियम मधून डेन्सर मीडियम मध्ये लाईट ट्रॅव्हल करते तेव्हा ती नॉर्मलच्या साईडला डेव्हिएट होत असते। त्यामुळं इथून येणारा रे पहिल्यांदा इकडं डेव्हिएट होईल, मग इकडं, मग असा असा करत डेव्हिएट होत 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 आपल्यापर्यंत पोहोचेल, करेक्ट। आपले आपले डोळे काय बघतात, हा रे असा मागून कुठून तरी आला, लाईट ट्रॅव्हल्स इन अ स्ट्रेट लाईन, त्यामुळे आपला ब्रेन त्याला कसं इंटरप्रिट करतो की हा रे असा येतोय म्हणजे हा स्टार इथं नसून इथं असला पाहिजे। ओके, लक्षात येते का? बघा, याच्यापासून येणारे रेज बेंड होत 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 येणार आहेत आणि शेवटी आपल्या डोळ्यामध्ये जाणार आहेत, परंतु डोळ्याला काय दिसतंय, इथून असा रे येतोय, याचा अर्थ आपला ब्रेन काय लावतोय, ब्रेनला असं वाटतं की हे इकडून सरळ येत आहे, त्यामुळं आपलं ब्रेन काय इमॅजिन करतं, स्टार इथं आहे असं इमॅजिन करतं। ओके, त्याच्यामुळं काय होतंय, ॲक्च्युअल जो स्टार आहे तो जिथं आहे तिथं दिसत नाही तर वेगळ्या ठिकाणी दिसतो। आता हा एक फेनॉमेनन झाला, ॲक्च्युअल पोझिशनपेक्षा वेगळी पोझिशन म्हणजे ॲपरंट पोझिशन, आभासी, आपल्याला वाटतंय इथं आहे, प्रत्यक्षात इथं आहे, ही आहे ॲपरंट पोझिशन। तर अशी ह्या स्टार्सची पोझिशन वेगळी दिसणं हा एक रिफ्रॅक्शनचा इफेक्ट आहे। आता दुसरी गंमत काय होते बघा, ती जास्त इंटरेस्टिंग आहे। ही जी हवा आहे, हे जे हवेचे लेअर्स आहेत वेगवेगळे, हे फिक्स आहेत तो नाही, हे जे लेअर्स आहेत हे फिक्स नाहीत, हे लेअर्स चेंज होत आहेत, म्हणजे वरच्या लेअर मधली एअर खालच्या लेअर मध्ये येत राहणार। ओके, ही डेन्सिटी जी आहे ही अशी युनिफॉर्मली चेंज होत जाते, असं नाही की या लेअरच्या पेक्षा खालची एअर एकदम डेन्स आहे आणि त्याच्यानंतर लगेच ही लाईन क्रॉस केली की एकदम रेअरर मीडियम सुरू होत आहे, असं नसतं। ते ही डेन्सिटी ग्रॅज्युअली रिड्यूस होत गेलेली असते आणि ह्यात एअर पार्टिकल्सची मुवमेंट होत असते कंटिन्युअसली, त्यामुळं
ही जी बाउंड्री आहे ही सतत चेंज होत राहते. हे प्रत्येक लेयर्सच्या ज्या बाउंड्री आहेत ना त्या चेंज होत राहत आहेत, त्या मूव होत आहेत. त्यामुळं काय होणार, हे रेज सतत आपली डायरेक्शन बदलत राहणार. आणि ह्या रेजच्या डायरेक्शन बदलण्याच्या इफेक्टमुळं कधी आपल्या डोळ्यात असा रेज आई कधी असा रेज आई, त्यामुळं आपल्याला काय वाटत राहतं, हे बघा इथून इथं डोळ्यापर्यंत येणारा जो रे आहे त्याच्या एक्झॅक्टली माग त्याच लाईन मध्ये स्टार आहे असं वाटत असत. परंतु ह्या एअर पार्टिकलच्या चेंज होत जाणाऱ्या मुवमेंटमुळं ही लाईन फिक्स राहत नाही, ही लाईन चेंज होत राहते. त्यामुळं आपल्याला ही अपरेंट पोझिशन पण सतत चेंज होताना दिसते आणि हा जो स्टार आहे तो सतत मूव होताना दिसेल, म्हणजेच त्याचं ट्विंकलिंग होत आहे असं आपल्याला दिसेल. ओके, ट्विंकलिंग ऑफ स्टार का होतं हे कळलं. आता दुसरा फेनॉमिनॉन, ही अर्थ आहे, हे होरायझन आहे, हा सूर्य आहे. हा सूर्य, आता अशी कल्पना करूया की हा सूर्य उगवतोय. ऍक्च्युअल सनची जी पोझिशन आहे, ऍक्च्युअल सूर्याची जी पोझिशन आहे ही होरायझनच्या खाली आहे, म्हणजे अजून खरा सूर्य उगवलाच नाही. पण होतंय काय नीट बघा, या सूर्यापासून येणारे जे रेज आहेत, सन रेज जे आहेत, ते या अर्थच्या ॲटमॉस्फिअरच्या वेगवेगळ्या लेअरमध्ये बेंड होत आहेत. समजा तुम्ही इथं आहात, इथल्या सूर्यापासून निघालेले सन रेज प्रत्येक लेअरपासून असे बेंड होत होत जात आहेत आणि मग आपल्यापर्यंत पोचत आहेत. आता काय होईल, इथं तुम्ही आहात, तुम्हाला काय वाटेल, हे रेज मागून सरळ रेषेत कुठून तरी येत आहेत आणि तुम्हाला हा सूर्य या ठिकाणी दिसतो. दिस इज द अपरेंट पोझिशन ऑफ सन. म्हणून सूर्य हा नेहमी, बघा लक्षात ठेवा, सूर्य हा नेहमी 2 मिनिटं लवकर उगवल्यासारखा वाटतो. ॲक्च्युअल तो 6 वाजता या होरायझनच्या वर येणार असेल तर 2 मिनिट लवकर 5:58 तुम्हाला दिसायला लागेल. आणि त्याच्या उलट मावळताना, जेव्हा सूर्य मावळतो तेव्हा पण ॲक्च्युअल होरायझनच्या खाली, आता ही वेस्ट डायरेक्शन आहे, पश्चिम दिशा आहे असं समजा. आता सूर्य हळूहळू हळूहळू खाली गेला, क्षितिजाच्या खाली गेला हा सूर्य, मावळलाय, पण तरी सुद्धा इथून येणारे रेज पुन्हा ह्या एअरच्या वेगवेगळ्या लेअरमध्ये बेंड होतात आणि आपल्यापर्यंत पोहोचतात. आपल्याला वाटतं सूर्य असा मार्ग आहे, या ठिकाणी आहे, होरायझनच्या वरती आहे, म्हणजे अजून सूर्य मावळलेला नाही असं आपल्याला वाटतं, कारण आपल्याला सूर्य दिसत असतो. जरी तो खाली गेलेला असला तरी दिसतो. हा सुद्धा किती वेळ दिसतो, 2 मिनिटं दिसतो. अशा रीतीनं आपल्याला सूर्य उगवण्याआधी 2 मिनिट दिसायला सुरुवात होते आणि सूर्य मावळल्यानंतर सुद्धा सूर्य 2 मिनिट आपल्याला दिसत राहतो. म्हणजे एकूण डे टाईम जो आहे ॲक्च्युअल डे टाईम पेक्षा अपॅरंट डे टाईम 4 मिनिट्सनी जास्त असतो. येते लक्षात,